नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण 1 किलो उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। 1 किलोसाठी परफेक्ट प्रमाण मी दाखवले आहे। हे प्रमाण घेऊन जर हे पापड बनवले तर अगदी विकतच्या पापडपेक्षाही सुंदर पापड तयार होतात आणि अगदी टेस्टी होतात। ह्या पापडमुळे नक्कीच आपल्या जेवणाची लज्जत वाढणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। तर हिला कॉटनच्या ओलसर कापडाने किंवा असंही तुम्ही पुसून घेऊ शकता। तर मी ही उडदाची डाळ पुसून घेतलेली आहे स्वच्छ, कारण याला काही केमिकल किंवा पावडरही वगैरे लावलेलं असतात कीड लागू नये म्हणून। तर ही स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे उडदाची डाळ। आता ही मी पुसून घेतलेली आहे। आता आपण गिरणीमधून ह्या डाळला बारीक दळून आणून घेऊया। जर घरची डाळ असली, जर काही आपण लावलेलं नसेल तर पुसण्याचीसुद्धा गरज नसते। थोडीशी त्यामध्ये काळी साल असेल तर निवडून घ्यायची। म्हणजे घरीच उडदापासून उडदाची डाळ कशी तयार करायची घरच्या घरी तो व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे। तर आय बटनवरती क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता आपण ही डाळ दळून आणूया। तर बघा, मी हे पीठ व्यवस्थित असं बारीक दळून आणलेलं आहे आणि गाळून पण घेतलेलं आहे, म्हणजे त्यात जर काही कणे असले तर ते निघून जातात। आणि मी थोडंसं हे पीठ काढून घेतलेलं आहे लावण्यासाठी पापडांना, तर असं थोडंसं बाजूला काढून घ्यायचं त्यामधलंच पीठ। तर यामध्ये 10 ग्रॅम मी मिरे घेतलेले आहे। तर ते असे थोडेसे जाळसर कुटून घ्यायचे, जास्त पण जाळे नाही पण थोडेसे असे जाळसर कुटून घ्यायचे आहेत। तर तेही आपण टाकून घेऊया। हिंग घेतलेलं आहे मी 10 ग्रॅम। 40 ग्रॅम पापड खार घेतलेला आहे, तर तोही टाकून घेऊया। आणि 30 ग्रॅम मी मीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला एक विनंती आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपी खरंच आवडत असतील तर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जवळचं घंटेचं बटन दाबा, म्हणजे मी रेसिपी टाकल्यावरती तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल। आता हे व्यवस्थित असं छान मिक्स झालेलं आहे। तर इथे मी हे परात घेतलेली आहे आणि त्या परातीला पण तेल लावून घेत आहे आणि हाताला पण तेल लावून घ्यायचं, म्हणजे परातीला पण चिपकणार नाही आणि हाताला पण चिपकणार नाही जास्त, कारण हे पीठ खूपच चिकट असते त्याच्यामुळे हाताला पण चिटकते आणि परातीला पण चिटकते। तर असं हाताला पण लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हे पीठ आपण टाकून घेऊया। तर मी हे पाणी घेतलेलं आहे, नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे, गरम पण नाही आणि थंड पण नाही। आता हळूहळू यामध्ये थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, घट्ट मळायचं। तुम्ही 1 दिवस आधीसुद्धा हे पीठ मळून ठेवू शकता, म्हणजे हे चांगलं व्यवस्थित असं मुरते। आता हे मी 2 तास अगोदर तरी भिजवायला पाहिजे हे पीठ, म्हणजे ते 2 तास तरी भिजलं पाहिजे, मुरलं पाहिजे त्यासाठी। तर मी हे 7:30 भिजवून ठेवत आहे पीठ। जसं पुरीला मळतो एकदम घट्ट, तसंच घट्ट मळायचं। सर्व कामं झाल्यावरती आरामशीर मग 10-11 वाजता पापडं करायचे। मग तर असे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा, मी मळून घेतलेलं आहे पीठ छान। उडदाच्या डाळीचं पीठ हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं। तर बघा, मी हे मळून घेतलेलं आहे आणि मी 1/2 लिटर पाणी घेतलेलं होतं, तर त्यातलं बघा असं उरलेलं आहे। तर जवळपास मला हे 400 मिली पाणी लागलेलं आहे आणि 100 मिली पाणी बाकी आहे।
तर असे हे चार गोळे मी तयार करून घेतलेले आहे। तर यांना आता आपण थोडं थोडं तेल लावून घेऊया। तर शेंगदाणा तेल घ्यायचं नाही, बिनावासाचं तेल घ्यायचं म्हणजे। तर ह्या गोळ्यांना असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित। तर तुम्ही बघू शकता ताटाला पण काहीच लागलेलं नाही आहे आणि माझ्या हाताला पण काहीच लागलेलं नाही आहे। हे म्हणजे तेल लावल्याने असं चिपकत नाही जास्त ताटाला, हाताला पण जास्त चिपकत नाही आणि ताटाला पण चिपकत नाही। तर आपण आता हे गोळे तेल लावून ठेवूया आणि झाकून ठेवायचे मग। आणि जेव्हा मग आपले सर्व कामं आवरून घ्यायचे आणि मी व्यवस्थित दुपारच्या वेळेस हे लाटत बसायचे। तर बघा आता आपण आपले उडदाच्या डाळचे पापडांचे गोळे तयार करून ठेवले होते, छान असे हे मुरलेले आहेत। तर आता आपण त्यातला एक घेऊन घेऊया आणि थोडंसं असं तेल लावायचं। मी ताटातच कुटत आहे, तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर त्यावरही तुम्ही कुटू शकता। आणि मी हे मुसली घेतलेली आहे, तर मुसलीनंसुद्धा असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तर असं थोडंसं तेल लावायचं, तेल लावत चालायचं आणि असं कुटून घ्यायचं आहे। तर छान असं मुरलं आहे, बघू शकता तुम्ही छान कुटलं पण जात आहे। आणि जसं जसं आपण कुटणार आहे तसं तसं ते पांढरं होणार आहे, थोडंसं कलर चेंज होतो। तर बघा मी थोडा वेळ असा कुटून घेतलेला आहे आणि असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्याला असा ओढायचा। जेवढा तुम्ही ओढणार तेवढा तो छान नरम पापड येतो। थोडंसं असं हाताला तेल लावत चालायचं आणि त्याला असं ओढत राहायचं जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत। आणि मग त्याची अशी लाटी तयार करून घ्यायची। तर असं दोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याचे असे गोल गोल आपल्याला किती मोठे छोटे हवे त्यानुसार लाट्या अशा तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा ह्या व्यवस्थित होतात, कारण सुरीने सुद्धा करता येतात पण सुरीच्या याच्याने आकार बदलतो। तर तुम्हाला किती छोट्या मोठ्या हवे त्यानुसार अशा लाट्या पाडून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता अशा गोल गोल लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। आणि त्यांना असं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाही भांड्याला आणि एकमेकांना पण चिटकणार नाही। आणि भांड्यामध्ये असं झाकून ठेवायचं। तर अशा प्रकारे आपण सर्वच लाट्या तयार करून घेऊया। तर बघा अशी लाटी घ्यायची आणि याला असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि असं लाटल्यानं लाटून घ्यायचं आहे। थोडंसंच पीठ लावायचं, जास्त पण पीठ लावायचं नाही। तुम्हाला किती छोटे मोठे हवे, किती जाड बारीक हवे त्यानुसार असे लाटून घ्यायचे पापड। तर बघा मिरे पण व्यवस्थित असे कुटून घ्यायचे म्हणजे त्याच्याने पापड फाटत नाही आणि व्यवस्थित मिरा पण दिसतो। तर बघू शकता अशा प्रकारे हे पापड असे लाटले जातात। तर असे आपण सर्व पापड लाटून घेऊया आणि असे एकावर एक ठेवायचे। म्हणजे जर आपल्याला पीठ जर जास्त लागलं असेल तर ते पीठसुद्धा पिवळं होऊन जातो पापड आणि मग नंतर सुकायला टाकायचे जर सर्व पापड असे लाटून घेतल्यावरती। तर बघा अशा प्रकारे हे पापड आपल्याला सुकत टाकून घ्यायचे आहे। तर 2 तासांनी त्यांना गोळा करून घ्यायचे आहे, जास्त पण सुकू द्यायचे नाही, नाहीतर मग ते
तुटतात तर 2 तासांनी त्यांना असे जमा करून घ्यायचे आणि मग परत पुन्हा उन्हामध्ये टाकायचे। अशा प्रकारे आपण हे पापड लाटून घेतले आहेत, ते सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत। तर बघा आपले उडदाचे पापड सुकून तयार झालेले आहे। तर मी अशी गड्डी करून घेतलेली आहे, बघू शकता, आणि छान झालेले आहेत, दिसायला पण छान दिसता आहे आणि खायला तर खूपच नरम आणि स्वादिष्ट झालेले आहेत। तर आता आपण हे पापड असे जर आपण रचून ठेवले तर डब्यामध्ये भरतासुद्धा येतात व्यवस्थित। आता आपण एक यातला एक पापड भुजून बघूया। तर बघा मी तुम्हाला पापडसुद्धा एक भाजून दाखवत आहे, तर छान फुलत आहे। तुम्ही तेलात तळूही शकता किंवा असं भाजूनसुद्धा खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील। आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।